जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालय वतीने कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. वसंत हॉल येथे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते अनेक महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या सन्मानात अनेक पोलीस स्टेशन हद्दीत कार्यरत महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करीत असतो. कलाटा झेटकिन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली होती. कामगार महिलांचे प्रश्न घेऊन त्यांनी न्यूयॉर्क येथे 15,000 महिलांना घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. भारतात मुंबई येथे 8 मार्च 1943 पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. पुढे दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुद्धा वसंत हॉल येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा अंमलदार सन्मान करण्यात आला. शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते अनेक कर्तव्यदक्ष महिला पोलिसांचा मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सागर पाटील सह ACP पूनम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व महिला पोलिसांना शुभेच्छा दिल्यात. अनेक अडचणीमध्ये राहून अनेक अनेक प्रसंगात जाऊन कार्य करणाऱ्यांच्या पोलिसांच्या ऑफिसर्स महिला आमदार वाहतूक विभागाचे आमदार किंवा जामिनी पथकचे महिला आमदार सर्व नेहमीच 24 तास कार्यरत आहेत असतात आणि वेगवेगळ्या अनेक प्रसंगीसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि आजचा दिवस आपण महिला दिवस साजरा करतो वर्तनाशी महिला दिवस त्याचा महत्त्व आपल्या आधीच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. महिलांनी जो स्ट्रगल केला होता 20व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यावेळेस असून आपल्या हक्कासाठी वोटिंग राईटसाठी किंवा समानतेसाठी जो महिलांनी लढा दिला होता त्या सर्वांचा युनायटेड नेशन्सनी सुद्धा महिला दिवस असा साजरा करण्याचा 1975 आणि नंतर 77 पासून स्वतः सुरू झालेली आहे की आंतरराष्ट्रीय फोकस डे 8 मार्चला आपण साजरा करतो आणि ज्या अस्तित्वान महिला जे कोणी समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे करतात आणि कार्यालयात आहे त्या सर्वांना आपण आजचा दिवस उत्कार करतो की त्याच्यामुळे इतर जे महिला आहेत जे काम करण्यासाठी इच्छुक असतात किंवा ज्यांना पुरुषांची आवश्यकता आहे किंवा येणाऱ्या पिढीतल्या महिला आहेत मुली आहेत या सर्वांना प्रोत्साहन मिळणे की आपण सुद्धा सर्व क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या काम करू शकतो चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि आपण पुढे येऊन काम करून समाजासाठी महिलांच्या हक्कासाठी आणि समाजामध्ये असमानता निर्माण झालेली होती मोठ्या प्रमाणात त्यांना दूर होत आहेत भरून काढण्यासाठी आपण सर्व महिला या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी येत आहेत त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी